So, Balmitranno, welcome back to the world of mathematics. I am welcoming you to the family of Success Science Academy, Maths Made Easy by Professor Karakale AB. So, bacha, next second chapter, sequence and series, we are now going to start. So, bata, chapter one, aapko kya sikhaya? Ek part sequence, it is a bigger part, smaller part at the end of the series. Sequence kasha la manaj? Apan aapne general life madhe sequence kasha la bolto beta? एक सिक्वेन्स असते ना कशाची ना कशाची तरी आपण असं बोलतो की चला मी एखाद्या महिन्यामध्ये खूप सगळ्या सुट्ट्या आल्या सो सुट्ट्यांची एक सिक्वेन्स आली दर आठवड्याला एक सुट्टी रविवारी दर रविवारी एक सुट्टी दर सात दिवसांनी रविवार येतोय सो ती पण एक सिक्वेन्सच आपण दररोज अभ्यास करतोय ती पण एक सिक्वेन्स उद्या परवा लेक्चर्स आर रिपीटिंग पिरियडिकली एक सिक्वेन्स है की नाही दर महिना चेंज होतोय 30-30 दिवसांच्या नंतर एक सिक्वेन्स सो बच्चा सिक्वेन्स इज ऍक्च्युली कलेक्शन ऑफ द नंबर्स which are arranged in the definite order. Ek a particular order ne tyanna arrange kele periodically and they are obtained in the succession. Beta succession manje periodically puna puna yet ahet. The examples are first bagna 1 2 3 4 5 6 so these are the natural numbers we are seeing. Okay puna puna yet ahet ek ekacha fark ahe ithe bag 2 4 6 8 even numbers 1 3 5 7 odd numbers puna puna yet ahet particular respective gap ne 1, 1 by 2, 1 by 3, 1 by 4, 1 by 5. So, इथे पण मला काहीतरी पॅटर्न दिसतोय डेफिनेट ऑर्डर मध्ये सक्सेसिवली पुन्हा पुन्हा येत आहेत बेटा दिस इज कॉल्ड एज अ सिक्वेन्स क्लियर आहे आता आपण क्लास 10th मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन शिकलेलो आहे शॉर्ट समरी आपण इथे घेऊ आणि क्लास 11th मध्ये आपल्याला पुढे जायचं बेटा ज्योमेट्रिक प्रोग्रेशन सो व्हाट डू यू मीन बाय अरिथमेटिक प्रोग्रेशन सगळ्यांना अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याला आपण एपी बोलायचं बेटा ऐका ना अरिथमेटिक प्रोग्रेशन विच वॉज एपी ओके अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय बेटा जिथे जो कॉमन डिफरन्स ओके एक कॉन्स्टंट डिफरन्स असायचा कन्सिक्युटिव टू टर्म्स मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण कशाला म्हणतो ही पण एक सिक्वेन्स आहे जिथे डिफरन्स बिटवीन टू टर्म्स इज ऑलवेज कॉन्स्टंट ओके सिक्वेन्स वेअर डिफरन्स बिटवीन टू कन्सिक्युटिव टर्म्स कन्सिक्युटिव टर्म्स काय बेटा is constant बर मग nth टर्म ऑफ एपी घेतली होती बेटा आपण nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन काय होते रे tn is a plus n minus 1 into d बेटा याच्यामध्ये ही झाली nth टर्म a was the first टर्म अरे सॉर नो and d is the कॉमन अच्छा कॉन्स्टंट डिफरन्स ओके द डी वॉज द कॉन्स्टंट डिफरन्स डिफरन्स कॉन्स्टंट डिफरन्स ठीक आहे अच्छा बर सम ऑफ द एन टर्म्स ऑफ एपी सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन आठवतोय हा फॉर्म्युला यस एन इज इक्वल टू n by 2 into 2a plus n minus 1 into d. By using this, we have solved so many numericals. Beta, I solve more. Yala, asa pun liu shukta apna. Kasa beta, n by 2 into bracket. Ajo 2a, a is the first term. Tumi yala asa likha. A plus n minus 1 into d. A plus n minus 1 into d kai bacha? कुठे गेलं काय एन टर्म याला असं पण घेता येतं एन बाय टू एन टू ए इज द फर्स्ट टर्म टी वन प्लस टी एन आर यू अंडरस्टँडिंग टी वन प्लस टी एन चला एक्झाम्पल्स एपीचे एक्झाम्पल्स काय देऊया बेटा त्यानायचे नॅचरल नंबर्स 1 2 3 4 दे फॉर्म एपी चला सेकंड एक्झाम्पल्स ऑड
1, 3, 5, 7, 9 yes sir. Yes, बघ ना, 1, 2, 3, 4 एक एक सफर इथे बघ, 1 आणि 2, 3 आणि 2, 5 yes or no. अच्छा थर्ड एक्झाम्पल, कॅन आय से 5, 10, 15 अरे सॉर नो. ओके सो बेटा जनरल एपी कशी लिहायचो आपण, एक जनरल अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी लिहायचो बेटा, हे बघ फर्स्ट टर्म इज ए, पुढची टर्म ए प्लस डी, त्याच्या पुढची ए प्लस टू डी, करत 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 असं आपण कंटिन्यू करायची. स्क्रीनशॉट घ्या. सो दिस वॉज द रिकॅप ऑफ व्हॉट वी हॅव लर्न्ड इन क्लास 10. सो बच्चा वी आर नाउ गोइंग टू अंडरस्टँड ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन आपल्याला माहिती आहे, मूव ऑन टू ज्योमेट्रिक प्रोग्रेशन. एपी सारखीच जीपी सुद्धा ही एक सिक्वेन्स आहे बच्चा, व्हेअर रेशो ऑफ द टू कन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. रेशो ऑफ द टू कन्सिक्युटिव्ह टर्म, पहिली दुसरी तिसरी, पहिले काय असायचं, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्रत्येक टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट. इथे काय बच्चा रेशो कॉन्स्टंट, इथे काय बेटा रेशो कॉन्स्टंट, पुढची अपॉन मागची, हा रेशो कसा असला पाहिजे कॉन्स्टंट. सो T1, T2, T3 चिक 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 अप टू Tn, ही जर काही सिक्वेन्स आहे तर बेटा पुढची टर्म अपॉन मागची टर्म, आता एक n टर्म ना, पुढच्या टर्मला काय घेतो आपण n प्लस 1. सो बच्चा Tn प्लस 1 अपॉन Tn इज कॉन्स्टंट, दॅट इज आर, दॅट आर इज कॉल्ड एज कॉमन रेशो. सो बेटा जनरल टर्म ऑफ द जीपी कोणाची, ज्योमेट्रिक प्रोग्रेशनची, काय जनरल टर्म Tn इज ए इंटू आरची पॉवर एन मायनस वन. ओके पाठ करायचं Tn इज ए इंटू आरची पॉवर एन मायनस वन. सो व्हेअर ए आणि आर दोघं शून्य असेल नको नाही गडबड होईल. जन इज द नॅचरल नंबर, ए नियंत्र टर्म युल गेट, ए इज द फर्स्ट टर्म अँड आर इज द कॉमन रेशियो. सो हा जो T1 आहे ना पहिली टर्म. लेट्स मूव ऑन टू बेटा प्रॉपर्टीज. प्रॉपर्टी नंबर 1, जीपी कॅन बी मल्टीप्लाइड बाय एनी स्केलर. ओके म्हणजे एखादी जनरल ज्योमेट्रिक प्रोग्रेशन माझ्याकडे असेल जिला आपण इन जनरल कसे बोलणार शकतो, ए ए इज द पहिली टर्म, आर इज द कॉमन रेशो. सो पुढच्या टर्मला आर मल्टीप्लाय झाला त्याने आर, त्याच्या पुढची ए आर स्क्वेअर, त्याच्या पुढची ए आर क्यूब, ए आर ची पॉवर 4, ए आर ची पॉवर 5, छिक 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 जीपी. बेटा तिला के ने के 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 प्रत्येकाला के ने गुण, के ए के आर के आर स्क्वेअर के आर क्यूब झाली जीपी. बेटा लक्ष द्या आता ही जीपी आहे का नाही ते बघ. ए आर भागिले ए, पुढची टर्म आपण मागची टर्म, ए आर भागिले ए काय होईल बेटा, ए आर भागिले ए नाही काय उत्तर काय आलं आर. चला पुढची आपण मागची कधी पण करायचं कसं आलं पाहिजे बघ, ही अकाउंट सोबतच्या त्यात बघा ए आर स्क्वेअर भागिले ए आर स्क्वेअर आन्सर आर यायला पाहिजे. ए ला ए गेला आर स्क्वेअर मध्ये एकदम गेला आर गेला उत्तर आला आर. ही अकाउंट पुढची आपण मागची जीपी. सो जनरली आपण हिला जीपी बोलतो. ओके बच्चा जनरली ए आर स्क्वेअर घ्या आपण काय बोलतो जीपी. ओके सो दे आता बघ के ने मल्टीप्लाय करतोय प्रत्येक टर्मला तर जीपी होईल का, बघ पुढची अपॉन मागची बरोबर हे बघ बच्चा पुढची अपॉन मागची आन्सर यायला पाहिजे आर अपॉन दिस अपॉन दिस. के ला के गेला ए ला ए गेला उत्तर काय आर यस प्रत्येक वेळेस उत्तर आर आर यायला पाहिजे. मग ही आपण ही केली के आर स्क्वेअर भागिले के आर ही उत्तर आर आहे. ए गेला के गेला ए गेला ए गेला स्क्वेअर मध्ये लिखून गेला आर. एव्हरी टाइम यू विल गेट आर इज आन्सर. सो वी आर डन विथ दिस प्रॉपर्टी. स्क्रीनशॉट घ्या. सो मला लक्ष दे वी आर डन विथ फर्स्ट प्रॉपर्टी. लेट्स लुक ऍट सेकंड प्रॉपर्टी. सो बच्चा रेसिप्रोकल ऑफ जीपी इज ऑल्सो जीपी. एखादी जीपी आहे माझ्याकडे ए ए आर ए आर स्क्वेअर ए आर क्यूब लाईक दिस ही जीपी आहे तर त्यांचे रेसिप्रोकल्स आर ऑल्सो जीपी. 1/a, 1/a r, 1/a r² इज ऑल्सो आर जीपी. ठीक आहे चला लेट्स प्रूव्ह इट. थोडस अंडरस्टँडिंग करू आपण. ही तर माहिती आपल्याला जीपी आहे. आता बघ याचा पण उत्तर आर येते की नाही बघ. पुढची टर्म आपण मागची टर्म 1/a r बरं का बेटा भागिले 1/a. सो यू आर ऑब्झर्विंग सॉरी याला मी असं लिहू का बेटा तुला कळण्यासाठी बघ 1/a r खालची टर्म भागिले उलट गुणिले असं करू का बेटा 1/1 ए ला ए गेला आन्सर इज 1/r. ठीक आहे कॉमन रेशो आला 1/r.
सो सेकंड अपॉन फर्स्ट केलं, थर्ड अपॉन सेकंड केल्यावर सुद्धा 1/r यायला पाहिजे. कम ऑन लेट अस सी, 1/ar² थीटा भागिले 1/ar. सो बच्चा हे बघ, 1/ar² गुणिले आता 1/r भागिले गुणिले करू आपण ar/1. सो हा ए गेला, ए गेला, आर गेला, स्क्वेअर मध्ये दर्शन गेला. बेटा यू आर से आंसर 1/r. सो उलट्या जरी टर्म्स केल्या आंसर इज gp. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या पाहिजे असेल तर. आता इथे बघ थर्ड प्रॉपर्टी, प्रत्येक टर्म जीपी ची जर का सम पॉवर ला रीच केली, हा बेटा लक्ष दे, ar² ar³ ही जीपी आहे, तर यांच्या डोक्यावर पॉवर करतोयस ना, तर स्क्वेअर करतोय तर स्क्वेअरिंगच करत सर, प्रत्येक टर्मला. क्यूब करतोय तर क्युबिंगच करत सर, क्यूब रूट करतोय तर क्यूब रूटच करत सर, असं काहीतरी करत सर. सो ए ची पॉवर की, ए आर ची पॉवर की, ए आर स्क्वेअर ची पॉवर की, ए आर क्यूब ची पॉवर की, ऑल्सो जीपी. म्हणजे बेटा लक्ष दे, हीटर वापर हीट अप केली म्हणजे काय, ए आर ची पॉवर के भागिले ए ची पॉवर, हीटर वापर हीटअप काय येतोय कॉम्बिनेशन बेटा, याला मी असं लिहू का, ए ची पॉवर के इंटू आर ची पॉवर के भागिले ए ची पॉवर के, डिस्काउंट डिस्काउंट उत्तर काय आलं, आर ची पॉवर के. तिसरी आपण दुसरी केल्यावर सुद्धा तेच आन्सर येत पाहिजे, आर ची पॉवर के. लेट अस सी बच्चा, ए आर स्क्वेअर ची पॉवर के भागिले ए आर ची पॉवर के, बघ तिसरी आपण दुसरी आन्सर काय पाहिजे, आर ची पॉवर के. सोडू आपण, सो ब्रॅकेट सोडू, ए ची पॉवर के बघ ना, ए आर स्क्वेअर ब्रॅकेटच्या डोकर के ना, सो ए ची पॉवर के बोलिले बोलिले. आता बघ आर स्क्वेअर ची पॉवर के, आर ची पॉवर 2k अपॉन खाली ए ची पॉवर के इंटू आर ची पॉवर, झालं ए ची पॉवर के कॅन्सल होईल ए ची पॉवर के. आता तुमची बघ आर ची पॉवर 2k खाली आर ची पॉवर के, बेस सेम आहे बच्चा, आर ची पॉवर 2k मायनस त्याचा के वरतून वजा होईल ना, सो इट विल बी आर ची पॉवर 2k मधून 1 काय राहिला, आर ची पॉवर, यू आर सीइंग इट इज सेम. सो दिस वॉज अबाउट थ्री प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी मला काय सांगते की बेटा, एखादी तुझ्याकडे जीपी आहे, प्रत्येक टर्मला कशाने तरी मल्टिप्लाय करतोय, कॉन्स्टंट 2 ने करतोय तर 2 नेच कर, 5 ने करतोय तर 5 ने कर, रिझल्टिंग सिक्वेन्स इज ऑल्सो जीपी. दुसरी काय सांगते, जीपीचे रिसिप्रोकल इज ऑल्सो जीपी. तिसरी काय सांगते, रेस टू सम पॉवर केलं तरीही काहीही अडचण नाहीये. टेक द स्क्रीनशॉट. क्लिअर बच्चा? ठीक आहे, सो बाळा लक्ष दे, नोट ऑल अ पॉइंट. जर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्हिंग साठी सिम्प्लिफिकेशन पाहिजे, सो बच्चा 3 नंबर्स इन द जीपीआर, जीपी मध्ये 3 नंबर्स घ्यायचे असतील तर काय घ्यायचे, a/r a/ar हेच घ्यायचे, यांनी सम सोपं होतं, बाकी काही नाही, यांनी सम सोपं होतं. असं तर काय भाग नाही की आपण a/ar ठीक आहे. सो बच्चा इट्स नॉट लाईक a/r a आणि ar, ठीक आहे, बर 3 असतील. जर का 4 असतील तर a/r³ a/r ar आणि ar³ हे असे आपल्याला ते घ्यायचे. 5 नंबर सिंध जीपी आर, a/r a/r a ar आणि ar² हे पाठ करायचे, असेच घ्यायचे, त्याने सम सोपं होतं. स्क्रीनशॉट घ्या.